वेलकम स्टूडेंट्स, या व्हिडिओ मध्ये आपण PLSQL मधला शेवटचा पार्ट पाहतोय, ट्रिगर्स. ओके, ट्रिगर्स आर स्टोअर्ड प्रोग्राम्स विच आर ऑटोमॅटिकली एक्झिक्युटेड ऑर फायर्ड वेन सम इव्हेंट ऑकर. ओके, ट्रिगर काय असतात? सिस्टीम म्हणजे सिस्टीम जनरेटेड असतात. ओके, म्हणजे PLSQLची जी सिस्टीम आहे ती ऑटोमॅटिकली ते एक्झिक्युट करत असते. कधी? जेव्हा इव्हेंट ऑकर होतो एखादा, तेव्हा. इव्हेंट ऑकर होतो म्हणजेच काय? की जेव्हा तुमचे मॅन्युप्युलेशन्स किंवा हे जे क्वेरीज आहेत त्या काय होतात? फायर होतात. तेव्हाच हा काय होतो? ट्रिगर पण फायर होतो, एवढं लक्षात ठेवायचं. देन ट्रिगर्स आर इन फॅक्ट रिटर्न टू बी एक्झिक्युटेड इन रिस्पॉन्स टू एनी ऑफ द फॉलोइंग इव्हेंट्स. आता जेव्हा ट्रिगर म्हणजेच काय, की तुम्ही कधी एक्झिक्युट होत असतो तो, हे जे तीन टाईपचे ऑपरेशन सपोज जर परफॉर्म झाले तर काय होतो? ऑटोमॅटिकली, म्हणजे तुम्ही ह्या टाईपचे जेव्हा क्वेरी किंवा काही हे परफॉर्म करत असता तेव्हा काय होतो? ट्रिगर तुमचा एक्झिक्युट होत असतो, तो ऑटोमॅटिकली होतो बाय सिस्टीम. ओके, फर्स्ट वन काय? डेटाबेस मॅन्युप्युलेशन, DML स्टेटमेंट. आता डेटाबेसचं मॅन्युप्युलेशन करायचं असेल तर आपण कोणती यूज करतो? क्वेरी अपडेट वगैरे यूज करतो की नाही? डिलीट, इन्सर्ट, अपडेट ह्या क्वेरीज यूज करतो. ओके, ह्या क्वेरीज एक्झिक्युट झाल्यानंतर प्रत्येक वेळेस काय होत असतो? ट्रिगर एक्झिक्युट होत असतो इंटरनली बाय PLSQL. ओके, देन सेकंड वन काय? डेटाबेस डेफिनेशन, DDL स्टेटमेंट. आता क्रिएट, अल्टर ऑर ड्रॉप हे जे स्टेटमेंट्स असतात याला काय म्हणतो आपण? DDL स्टेटमेंट म्हणतो. ओके, तर या टाईपच्या जरी क्वेरीज फायर झाल्या बाय सिस्टीम तर तेव्हा आपण काय होतो? तुमचा ट्रिगर हे होत असतो, एक्झिक्युट होत असतो. ओके, देन डेटाबेस ऑपरेशन, सर्व्हर एरर ऑर लॉग ऑन ऑर लॉग ऑफ, स्टार्टअप ऑर शटडाऊन. तुमचे जे डेटाबेस ऑपरेशन आहे, म्हणजे जर डेटाबेसचं एखादं सॉफ्टवेअर आहे त्याचं आपण जर एखादा सर्व्हर आला, सपोज SQL सर्व्हर हे आहे, तर SQL सर्व्हर मध्ये एरर आला काही रन करताना, ओके, तरी पण काय होतो? त्याचा एक स्पेसिफिक ट्रिगर एक्झिक्युट होतो. नंतर न लॉगिंग ऑन करायचे, लॉग ऑफ करायचे, स्टार्टअप करायचं और शटडाऊन करायचं, ह्या आपण प्रोसेसला काय होत असतो? ट्रिगर एक्झिक्युट होत असतो. या तीन टाईप्सच्या ऑपरेशन्सला डेटाबेसच्या तुमचा ट्रिगर काय होणार आहे? एक्झिक्युट होणार आहे बाय PLSQL सिस्टीम. देन ट्रिगर्स कुड बी डिफाईन्ड ऑन द टेबल, व्ह्यू, स्कीमा ऑर डेटाबेस विथ विच द इव्हेंट इज असोसिएटेड. आता आपण आतापर्यंत जे हे पाहिले, टेबल पाहिले, व्ह्यूज पाहिले, स्कीमा पाहिले, डेटाबेसेस पाहिले, ओके, हे काय आहेत? तुमचे हे डेटाबेस मधले इव्हेंट्स आहेत, ओके, थिंग्स आहेत, ओके, त्याच्यावर तुम्ही काय करता? ऑपरेशन्स परफॉर्म करू शकता. सो तो ट्रिगर कशा कशावर तुम्ही परफॉर्म हे करू शकता, डिफाईन करू शकता? एखाद्या टेबलवर करू शकता, व्ह्यूवर करू शकता, स्कीमावर और डेटाबेसवर. तीनपैकी कशावर पण काय करू शकता? ट्रिगर परफॉर्म करू शकता. जे की बाबा ज्याच्यावर काय होणार आहे? एखादे ऑपरेशन्स परफॉर्म होणार आहे, म्हणजे काय होणार आहे? इव्हेंट ऑकर होणार आहे. जेव्हा आपण एक इव्हेंट ऑकर होईल तेव्हा काय होणार? तुमचा ट्रिगर ऑटोमॅटिकली फायर होणार बाय PLSQL सिस्टीम. देन क्रिएटिंग ट्रिगर्स. आता जर क्रिएट ट्रिगर करायचं असेल तर सिंटॅक्स काय असतो बघा? क्रिएट ऑर रिप्लेस ट्रिगर. ओके, ही पहिली लाईन. ट्रिगर नेम, ट्रिगर नेम जे आहे ते इथे येणार. देन बिफोर, आफ्टर, इन्स्टेड ऑफ. आता ह्या तीन स्टेटमेंट, ह्या तीन कीवर्ड्स पैकी एक कीवर्ड असेल त्याच्यात, बरोबर. म्हणजे जे ऑपरेशनच्या आधी क्रिएट करायचं आहे की नंतर क्रिएट करायचं आहे की ते ऑपरेशन ऐवजी क्रिएट करायचं आहे. ओके, मग तुम्ही काय करणार? ह्या तीन ह्याच्यापैकी एखादं कीवर्ड युज करणार आहे. देन इन्सर्ट ऑर अपडेट ऑर डिलीट. कोणत्या स्टेटमेंटसाठी तुम्हाला हे करायचं आहे? कोणत्या स्टेटमेंटसाठी? म्हणजे इन्सर्ट ऑपरेशनसाठी ट्रिगर जनरेट करायचं आहे, अपडेट करायचं आहे, अपडेट ऑपरेशनसाठी करायचं की डिलीट ऑपरेशनसाठी करायचं, ह्या इथे तुम्ही स्पेसिफाय करणार. देन ऑफ कॉलम नेम, कोणत्या कोणत्या कॉलमसाठी करायचं आहे? ओके, टेबलच्या कोणत्या कॉलमसाठी, त्या कॉलमचं नेम इथे येईल. देन ऑन टेबल नेम, कोणत्या टेबलवर करायचंय तो टेबल नेम कुठे येणार आहे? ऑन कीवर्डच्या पुढे. देन रेफरन्सिंग ओल्ड ऍज अ न्यू ऍज एन. ओके, म्हणजे जे तुमचे ओल्ड पॅरामीटर्स असणार आहेत, ओके, ते काय म्हटले? तर ओ आणि न्यू ऍज एन. ओके, म्हणजे फ्रॉम ओल्ड टू न्यू, म्हणजे ट्रिगर परफॉर्म झाल्यानंतर किंवा एक्झिक्युट झाल्यानंतर तुम्हाला काय भेटतात? न्यू व्हॅल्यू भेटतात, म्हणून त्याला काय म्हणायचं? न्यू व्हॅल्यू. ओके, ती असणार आहे एन आणि बिफोर असणार आहे ती ओल्ड व्हॅल्यू. ओके, फॉर इच रो. आता कोणत्या कोणत्या रो साठी करायचं? सपोज जर प्रत्येक रो साठी नसेल करायचं तर तुम्ही काय करणार आहे? कंडिशन देणार आहे. ओके, आणि जर प्रत्येक रो साठी करायचं असेल तर तो पण काय? ऑप्शनल पार्ट आहे. तुमच्या टेबलमध्ये प्रत्येक जर ह्याच्यासाठी प्रत्येक रो साठी जर ट्रिगर तुम्हाला क्रिएट करायचं असेल तर इथे काय लिहिणार तुम्ही? फॉर इच रो. देन व्हेन, व्हेन मध्ये काय करतो आपण? कंडिशन देतो. व्हेन कंडिशन. आता इथे काय येतो तुमचा? डिक्लेअर. डिक्लेअर पासून काय होतो? तुमच्या ट्रिगरची बॉडी एक्झिक्युट होते. ओके, म्हणजे काय? एक्झिक्युटेबल पार्ट कुठे टाकणार आहे तुम्ही? डिक्लेअर ब्लॉक मध्ये. फर्स्ट वन काय? डिक्लेअर. देन डिक्लेरेशन स्टेटमेंट ऑर
बिगिन एक्झिक्युटेबल स्टेटमेंट्स. ओके, डिक्लेअर मध्ये काय तुमचे डिक्लेअर स्टेटमेंट, जे तुम्हाला डेटा टाईप डिक्लेअर करायचे आहेत, देन तुम्हाला काही हे डिक्लेअर करायचे असतील व्हॅरिएबल्स, ते कसे ते येणार आहे डिक्लेरेशन स्टेटमेंट मध्ये. नंतर ना बिगिन मध्ये काय येणार आहे एक्झिक्युटेबल स्टेटमेंट, एक्झिक्युटेबल स्टेटमेंट्स येतील. ओके, नंतर ना एक्सेप्शन मध्ये काय, एक्सेप्शन हँडलिंग स्टेटमेंट्स. तुम्हाला जर एखादं एक्सेप्शन हँडल करायचं असेल राईट करताना ट्रिगर, तर तुम्ही काय लिहू शकता ते एक्सेप्शन हँडलिंग स्टेटमेंट मध्ये लिहू शकता, एक्सेप्शन ब्लॉक मध्ये. ओके, नेक्स्ट. आता एक इथे ट्रिगर एक्झाम्पल दिले. ओके, एक तुमचा कोणता टेबल आहे, कस्टमर नावाचा टेबल आहे, त्याची सॅलरी तुम्हाला काय करायची आहे, ओल्ड आणि न्यू सॅलरी तुम्हाला मॅच करून तुम्हाला जो सॅलरीचा डिफरन्स आहे किंवा जो चेंज झालाय तो काय होणार आहे, काय करायचा, प्रिंट करायचा आहे. ओके, म्हणजे प्रत्येक जेव्हा कस्टमर टेबलवर जेव्हा कोणतं ऑपरेशन परफॉर्म होईल, इन्सर्ट, अपडेट किंवा डिलीट, ओके, त्याच्या आधी हा काय होणार आहे, हा ट्रिगर एक्झिक्युट होणार. द फॉलोइंग प्रोग्राम क्रिएट्स अ रो लेवल ट्रिगर फॉर द कस्टमर टेबल दॅट वुड फायर फॉर इन्सर्ट ऑर अपडेट ऑर डिलीट ऑपरेशन परफॉर्म ऑन द कस्टमर टेबल. दिस ट्रिगर विल डिस्प्ले द सॅलरी डिफरन्स बिटवीन द ओल्ड व्हॅल्यूज अँड न्यू व्हॅल्यूज. ओके, कस्टमर टेबल जो असतो आहे त्याच्यात त्या कस्टमर टेबलवर मला काय करायचं, ट्रिगर क्रिएट करायचं आहे. ऑपरेशन कोणत्या ऑपरेशन साठी करायचं आहे, इन्सर्ट, अपडेट ऑर डिलीट. म्हणजे जेव्हा जेव्हा कस्टमर टेबलवर इन्सर्ट, अपडेट ऑर डिलीट हे तीन ऑपरेशन परफॉर्म होतील तेव्हा हा ट्रिगर काय होणार आहे, कॉल होणार आहे. आता आणि तो कशासाठी हे करायचं आहे, जे तुमची ओल्ड सॅलरी आहे कस्टमरची आणि न्यू सॅलरी, ओके, त्याच्यातला डिफरन्स मला काय करायचं, कॅल्क्युलेट करायचं आहे. ओके, म्हणजे जेव्हा तुमची सॅलरी अपडेट होईल किंवा एखादी न्यू एम्प्लॉईचा रेकॉर्ड, कस्टमरचा टेबल ऍड होईल, रो एखादी ऍड होईल, तेव्हा काय होणार आहे, हा ट्रिगर एक्झिक्युट होणार आहे आणि तुमची जी डिस्प्ले सॅलरी जी आहे ती काय होणार आहे, प्रिंट होणार. तर क्रिएट ऑर रिप्लेस ट्रिगर डिस्प्ले सॅलरी चेंजेस. ओके, आता डिस्प्ले सॅलरी चेंजेस असं नाव दिले ट्रिगरला, बिफोर डिलीट ऑर इन्सर्ट ऑर अपडेट ऑन कस्टमर्स फॉर इच रो. आता काय म्हटलं, त्यांनी बिफोर कीवर्ड युज केला, म्हणजे ह्या ह्याच्या आधी हे ऑपरेशन व्हायच्या आधी क्रिएट करायचं आपल्याला. ओके, नंतर ना कोणत्या टेबलवर आहे, ऑन कस्टमर्स, आता फॉर इच रो, व्हेन, आता प्रत्येक रो साठी म्हणून काय लिहिले, फॉर इच रो, देन व्हेन न्यू डॉट आय डी इज ग्रेटर दॅन झिरो. कधीपासून हे करायचंय, आय डी झिरो पासून आपल्याला काय करायचं, स्टार्ट करायचं. नंतर ना डिक्लेअर सॅलरी डिफरन्स आणि नंबर, सॅलरी डिफरन्स जो आहे तुमचा तो काय केला, इथे डिक्लेअर करून घेतला, सॅलरी डिफरन्स नावाचा व्हेरिएबल इथे डिक्लेअर करून घेतला. ओके, नंबर त्याचा रिटर्न टाईप दिलाय. ओके, नंतर ना बिगिन सॅलरी डिफरन्स इक्वल्स टू न्यू डॉट सॅलरी मायनस ओल्ड डॉट सॅलरी. आता तुमची सॅलरी डिफरन्स कसं कॅल्क्युलेट होणार आहे, जी न्यू सॅलरी इन्सर्ट करणार ती सॅलरी मायनस ओल्ड सॅलरी होती ती सॅलरी. ओके, मग तो काय आला, सॅलरी डिफरन्स या व्हेरिएबलमध्ये ते स्टोअर झालं. नंतर आता मला काय करायचंय, ओल्ड सॅलरी, न्यू सॅलरी आणि सॅलरी डिफरन्स काय करायचं, प्रिंट करायचं. आता जर तो प्रिंट करायचा असेल तर आपण कोणतं फंक्शन युज करतो, डीबीएमएस आउटपुट डॉट पुट लाईन इन ब्रॅकेट ओल्ड सॅलरी. ओल्ड सॅलरी कशामध्ये स्टोअर आहे, माझी ओल्ड डॉट सॅलरी, देन डीबीएमएस डॉट आउटपुट लाईन. न्यू सॅलरी कशामध्ये स्टोअर्ड आहे, न्यू सॅलरी मध्ये, न्यू डॉट सॅलरी, देन डीबीएमएस आउटपुट डॉट पुट लाईन. सॅलरी डिफरन्स कसा स्टोअर केलाय मी, सॅल डिफ या व्हेरिएबल मध्ये. सो मी काय केलं, इथे सॅल डिफ चा व्हेरिएबल प्रिंट केला. ओके, जेव्हा तुम्ही हे आता एक्झिक्युट कराल, फक्त एक्झिक्युट करून बघाल, तेव्हा काय होणार आहे, ट्रिगर क्रिएटेड असं फक्त तुम्हाला हे डिस्प्ले होणार आहे. पण जेव्हा तुम्ही आता हे ह्याच्यावर ह्या कस्टमर टेबलवर, सपोज हा तुम्ही ट्रिगर राईट करून ठेवला कस्टमर टेबलसाठी, आणि जेव्हा जेव्हा तुमचे इन्सर्ट, अपडेट किंवा डिलीट ऑपरेशन कस्टमर टेबलवर परफॉर्म होतील तेव्हा ह्याच्यापैकी आउटपुट काय होणार आहे, डिस्प्ले होणार आहे. ओके, ट्रिगरिंग अ ट्रिगर. आता हे ट्रिगरिंग अ ट्रिगर मध्ये काय दिलंय, की तुम्ही एखादं ऑपरेशन समजा कस्टमर टेबलवर परफॉर्म केलं तर कसं होतं बघा. लेट अस परफॉर्म सम डीएमएल ऑपरेशन ऑन द कस्टमर टेबल. हियर इज द वन इन्सर्ट स्टेटमेंट विच विल बी क्रिएट अ न्यू रेकॉर्ड इन द टेबल. मला काय करायचंय, एका टेबलमध्ये एक रेकॉर्ड इन्सर्ट करायचं न्यूली. ओके, तर ते न्यूली जर मी इन्सर्ट केलं तर काय ट्रिगर कसा बिहेव करणार. ओके, इन्सर्ट इन टू कस्टमर्स इन ब्रॅकेट आय डी कॉमा नेम कॉमा एज कॉमा ऍड्रेस कॉमा सॅलरी. इथे किती कॉलम्स आहेत, 1, 2, 3, 4, 5 नंबरचे कॉलम्स आहेत. ओके, आणि मला नंबर ऑफ कॉलम्स किती आहेत, 5, आणि व्हॅल्यूज त्याच्यात काय करायचे आहेत, मला इन्सर्ट करायचे. म्हणजे एक न्यू रो काय, रो काय होते, ऍड होते. व्हॅल्यूज मध्ये काय दिलं, 7 आय डी दिला, देन नेम काय, कीर्ती, देन एज काय, 22, ऍड्रेस इथे HP दिलाय. ओके, आणि सॅलरी किती दिली आहे, 7500. हे एक मी न्यूली रेकॉर्ड इन्सर्ट केलं. व्हेन अ रेकॉर्ड इज क्रिएटेड इन कस्टमर्स टेबल अबाउ ट्रिगर विल डिस्प्ले सॅलरी नावाचा जो डिस्प्ले सॅलरी चेंजेस नावाचा जो ट्रिगर आहे तो काय होणार आहे, विल बी फायर्ड, तो थ्रो होणार आहे, अँड इट विल डिस्प्ले द फॉलोइंग रिझल्ट. जेव्हा ही तुमची क्वेरी एक्झिक्यूट होईल तेव्हा काय होईल, तुमचा
इथे हे कॅल्क्युलेट होईल. तुमचे जे ट्रिगरचे स्टेटमेंट जे आहेत आपण मगाशी डिस्प्ले केलेले ते काय होणार इथे प्रिंट होणार. ओल्ड सॅलरी, न्यू सॅलरी, आता न्यू सॅलरी बघा इथे प्रिंट होईल पण ओल्ड सॅलरी आता हा ऑलरेडी नवीन रेकॉर्ड इन्सर्ट केला, मग माझ्याकडे त्याचा आधीचा रेकॉर्ड आहे का? नाही. बरोबर, जर अपडेटचं स्टेटमेंट असतं तर माझी न्यू ओल्ड सॅलरी इथे प्रिंट झाली असती. मग काय आलं? ओल्ड सॅलरी ब्लँक, न्यू सॅलरी 7500 अँड सॅलरी डिफरन्स ब्लँक आला. ओके, बिकॉज दिस इज अ न्यू रेकॉर्ड सो ओल्ड सॅलरी इज नॉट अवेलेबल अँड अबव रिझल्ट इज कमिंग एज नल. बरोबर, तो नल येणार कारण हा न्यू रेकॉर्ड आहे. नाऊ लेट अस परफॉर्म वन मोर डीएमएल ऑपरेशन ऑन द कस्टमर टेबल. हियर इज द अपडेट स्टेटमेंट विच विल अपडेट अँड एक्झिस्टिंग रेकॉर्ड इन द टेबल. ओके, आता मी काय करते, एक अपडेटचं स्टेटमेंट लिहिते. ओके, अपडेट कस्टमर्स सेट सॅलरी इक्वल्स टू सॅलरी प्लस 500 वेअर आय डी इक्वल्स टू 2. आता कस्टमर टेबल्स मधला जो आय डी 2 आय डी असलेला जो कस्टमर आहे त्याची मला काय करायची आहे, सॅलरी अपडेट करायची, सॅलरी प्लस 500 करायची, म्हणजे 500 ने इन्क्रीमेंट करायची. ओके, तर मी अशी क्वेरी समजा परफॉर्म केली. आता जेव्हा ही क्वेरी फायर होईल तेव्हा ऑटोमॅटिकली काय होणार आहे, डिस्प्ले सॅलरी चेंजेस नावाचा ट्रिगर काय होणार आहे, एक्झिक्यूट होणार आहे किंवा थ्रू होणार आहे, आणि तो काय करेल, हे आउटपुट क्रिएट करेल. आता ओल्ड सॅलरी काय होती, त्याची 1500 होती. ओके, त्या टेबलमध्ये स्टोअर असलेली. नंतर आता मी काय केली, न्यू सॅलरी 500 ने वाढवली, म्हणजे किती झालं, 1500 प्लस 500, मग 2000 झाले. ओके, आणि सॅलरी डिफरन्स पण इथे काय झाला, प्रिंट झाला. ओके, म्हणजे जे तुमचे प्रिव्हियस रेकॉर्ड्स आहेत त्याचं काय करतं, ट्रॅकिंग ठेवतं, ट्रिगरचं हे फंक्शन. ओके, नेक्स्ट डिलीटिंग अ ट्रिगर. आता डिलीट कसं करायचं, सपोज तुम्हाला एखादं जर ट्रिगर डिलीट करायचं असेल तर त्याचा सिंटॅक्स कसा आहे बघा, ड्रॉप ट्रिगर टेबल नेम डॉट ट्रिगर नेम. ओके, आता कसं लिहिणार तुम्ही, हे स्टेटमेंट लिहायचं ड्रॉप ट्रिगर आणि त्याच्या पुढे काय करायचं, ज्या टेबलवर तुम्ही ट्रिगर क्रिएट केलाय ते टेबल नेम लिहायचं, डॉट ऑपरेटर आणि ट्रिगर नेम. आपण मी काय केला होता, कस्टमर नावाच्या टेबलवर डिस्प्ले सॅलरी चेंजेस हा काय केला होता, ट्रिगर क्रिएट केला होता. बरोबर, मग तो ट्रिगर जर मला डिलीट करायचा असेल तर मी कसं ऍक्सेस करणार त्याला, कस्टमर्स डॉट डिस्प्ले सॅलरी चेंजेस. ओके, थँक्यू.